दुसरा एक मुद्दा असा आहे की राजकीय पक्ष म्हणून मी तुम्हाला मगाशी जो आत्ता जो प्रश्न विचारला त्या संदर्भातच आहे की एक पेपरने एक मुंबईतल्या पन्नास इन्फ्लुएन्शियल माणसांची यादी जाहीर केली वेगवेगळ्या शहरात रतन टाटा नंबर एकला ला होते एन ने सातव्या नंबरला तुम्ही होतात आणि राजकीय पक्षाच्या नेत्यांमध्ये नंबर एकला ला तुम्ही होतात पण तुमचं व्यक्तिगत इन्फ्लुएन्शियल असणं हे तुमच्या राजकीय पक्षाचं इन्फ्लुएन्शियल असणं असं तुम्ही मानता का याचं कारण मी तुम्हाला अधिक स्पष्ट करून सांगतो की तुमच्या पक्षामध्ये तुमची प्रतिमा तुमचं या प्रकारचं रेटिंग असणं ताकदवान नेता म्हणून यापुढे जाऊन नंतरच्या संघटनात्मक पातळीवर नेत्यांची फळी नेत्यांच्या मोठ्या प्रमाणावरच्या ॲक्टिव्हिटीज अशा प्रकारच्या दिसत नाहीत तर तुम्ही याच्यावर काय म्हणाल नाही रा, राजू कसं होतं या सगळ्या गोष्टी आपण नीट बघितल्या पाहिजे मी नेहमी हे सांगत आलो की शेवटी शंभर वर्षाची काँग्रेस साठ वर्षाची जनसंघ आणि भारतीय जनता पक्ष पकडून एक चाळीस वर्षाची शिवसेना अजून काय कम्युनिस्ट पक्ष असेल तो किती वर्षाचा असेल वगैरे हो ह्या सगळ्या लोक राजकीय पक्षांची इतकी वर्ष आणि माझी अडीच वर्ष तुम्ही अशी तुलना करून बघा मग तुम्हाला ते कळेल पण त्याच्यात राज एक समस्या अशी आहे की जेव्हा तुम्ही निवडणुकीला सामोरे जाणार किंवा जेव्हा तुम्ही आता या नंतरच्या काळामध्ये जनतेला माझ्याकडे जेव्हा या गोष्टी तुम्हाला प्रश्न येणार अगदी बरोबर प्रश्न असा आहे की उद्या माझ्याबरोबरचे जे माझे सहकारी आहेत उद्या ते वेगवेगळ्या पदांवरती गेले ते उद्या जेव्हा निवडून येतील ते काही नगरसेवक आमदार खासदार ज्या वेळेला होतील त्याच वेळेला त्यांची पण इमेज बनणारच आहे आज बाकीच्या राजकीय पक्षामधले लोक नाहीतरी होते कोण त्यांचं अस्तित्व काय होतं जाय ही पदं मिळाली त्याच वेळेला लोकांसमोर आले त्यांनाही ज्या काही गोष्टी करून दाखवायच्या आहेत ते त्यांना पदं मिळाल्यानंतरच त्यांनी ती करून दाखवली आणि समाजामध्ये स्थान निर्माण केलं माझे लोक आज कोऱ्या वाट्या आहेत ते उद्या निवडून येतील त्यांची इमेज ते तयार करतील अजून एक मुद्दा असा <coughs> आहे की शरद पवार आहेत बाळासाहेब ठाकरे आहेत आणि इतर राजकीय नेते आहेत म्हणजे काँग्रेसचे दिग्गज नेते आहेत यांनी फार विचार करून निवडणुका जिंकण्याचं एक समीकरण बनवलेली आहेत ही जी समीकरणं आपण म्हणतो की तुम्ही म्हणतात की एवढे उत्तर भारतीय एवढे गुजराती ह्या जैनांना सांभाळलं इथे शेट्टींना सांभाळलं या पद्धतीने महाराष्ट्राचं जे राजकारण चालू आहे ते समीकरण या सगळ्या दिग्गज नेत्यांनी पण नाकारले नाही तुम्ही पाहाल की बाळासाहेब ठाकरेंनी सुरुवातीच्या काळामध्ये जे धोरण स्वीकारलं होतं ते तत्काळ काही काळानंतर बदललं की त्यांच्या लक्षात आलं की राजकीय यश आणि मिळू शकत नाही आणि नंतर ह्या बदललेल्या समीकरणावर <coughs> त्यांनी काम करायला सुरुवात केली शरद पवारांनी तर त्याची व्यवस्थित समीकरण जुळवली त्यातले त्यांना मास्टर मानले जातात इतरही राजकीय नेते या प्रकारे करताले यशवंतराव चव्हाणांपासून तुम्हाला असं वाटतं की ही वजाबाकी करून तुम्हाला यश मिळू शकेल राजकीय पंच्याऐंशीला शिवसेनेने महानगरपालिका जिंकली सतत पराभव 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 बघत म्हणजे अगदी विधानसभेला पण चौऱ्याऐंशीला बघितलं तर एक आमदार आला होता पंच्याऐंशीला मराठी माणसा जागा हो तुझी मुंबई तुझ्यापासून हिरावली जाते अशा प्रकारची छोटी पोस्टर्स काढली होती आणि मुंबई महानगरपालिका हातात मध्ये आली त्याला आज हाच प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राभर पसरलेला आहे तो त्यावेळेला नव्हता आज हे परप्रांतीयांचे लोंडे हे काय मुंबई पुरता मर्यादित राहिलेली गोष्ट नाही आज आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही गोष्ट पसरलेली मी ज्या वेळेला अशा प्रकारचं ज्यावेळेला आंदोलन झालं त्यावेळेला महाराष्ट्रामधनं सगळीकडनं ज्यावेळेला रिॲक्शन्स आल्या कित्येक ठिकाणी तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते पण नव्हते लोकांनी उत्स्फूर्तपणे केलेली प्रतिक्रिया होती दिलेली हे कशाचं होतं काय हे कशामुळे झालं का झालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्या मला कुठे काही तुम्हाला मला मला कुठे काही लोक म्हणतात मग दोन हजार नऊचं काय मग दोन हजार चौदा अरे काय चाललंय काय हे बघा पहिली गोष्ट सांगतो हे सगळे पैसे बिसे वगैरे या सगळ्या गोष्टी असतात लोकांच्या लोकांच्या मर्जीवरती आणि मतावरती हे या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत लोकांनी जर जनतेने महाराष्ट्राने ठरवलं की ह्याच्या हातात जर समजा राज ठाकरेच्या हातात सत्ता द्यायची तर ते दे देतील नाही ठरवलं तर नाही देणार कोण 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 कसं 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 वागत जातं म्हणून तुम्ही तसं तसं रंग बदलत जायचं मला झेपणार नाही मला ते जमणार नाही